कारंजा शहरात सन 1925 मध्ये स्थापन झालेल्या लोकमान्य व्यायामशाळेला 2024 मध्ये 100 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल शतक महोत्सव साजरा करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर कारंजालाड शहरात दिनांक 18 ऑगस्ट रोजी लोकमान्य व्यायामशाळेकडून स्वर्गीय प्रकाशदादा डहाके राज्यस्तरीय मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या भव्य मॅरेथॉन स्पर्धेमध्ये विविध शहरातील अनेक वयोगटातील 1700 पुरुष महिला व विद्यार्थी स्पर्धकांनी या मॅरेथॉन स्पर्धेत आपला उत्स्फूर्तपणे प्रतिसाद नोंदविला. व्यायामशाळेच्या शतकपूर्ती महोत्सवानिमित्त आयोजित या स्पर्धेत 3, 5 आणि 10 किलोमीटर दौड स्पर्धा घेण्यात आली. सकाळी 6 वाजता कारंजा शहरातील विद्याभारती महाविद्यालयाच्या मैदानावर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. शहरातील प्रमुख मार्गावरून 10, 5 आणि 3 किलोमीटर पर्यंतच्या स्पर्धेचे नियोजन करण्यात आले होते. 3 गटांमध्ये अंदाजे 1.5 लाख रुपयांच्या बक्षिसांची लूट या स्पर्धेत करण्यात आली. कार्यक्रमांच्या शेवटी बक्षीस वितरणाचा कार्यक्रम करण्यात आला. यावेळी कारंजा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती सई डहाके, वाशिम जिल्हा पोलीस अधीक्षक तनुज तारे, तहसीलदार कुणाल झाल्टे, क्रीडा उपसंचालक विजय संतान, लोकमान्य व्यायामशाळेचे अध्यक्ष कुमार घुडे, सचिव गोपाळ वाघाडे तसेच माजी नगराध्यक्ष नरेंद्रजी गोलेच्छा, युवा नेते न्यायक पाटणी देवानंद पवार यांच्या हस्ते करण्यात आले. महत्वाचे म्हणजे कारंजा शहरात भव्य मॅरेथॉन स्पर्धेचे हे पहिलेच आयोजन होते. या भव्य दिव्य आयोजनाचे श्रेय उपजिल्हाधिकारी ललित कुमार वराडे, डॉक्टर अजयकांत व त्यांचे सहकारी तसेच प्राध्यापक सुभाष गावंडे, अतुल पाटील व लोकमान्य व्यायामशाळेचे पदाधिकारी स्वयंसेवक यांनी अतोनात परिश्रम घेत हे मॅरेथॉन स्पर्धा पार पाडली. व्यायामशाळेकडून सर्व देणगीदारांचे आभार मानण्यात आलेले आहे. अक्षय लोटे, विदर्भ न्यूज, कारंजा लाड.